हॅलो फ्रेंड कॉम्प्यटेव बाबमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्टेट बोर्ड फिफ्थ क्लासमधला बारावी युनिट बघणार आहोत सविनय कायदेभंग सविनय कायदेभंग या पाठाचं नाव आहे तर लाहोर येथे एकोणीसशे एकोणतीस त्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बनले अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी जनतेने स्वातंत्र्याची शपथ घेतली लाहोर अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठरावही मंजूर करण्यात आला सविनय कायदेवंग चळवळ बघूया आपण आता गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेवंग चळवळ सुरू झाली सविनय कायदेवंग म्हणजे पूर्वसूचना देऊन जुलमी जुलमी कायदे मोडणे व परत प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे मीठ माणसाच्या रोजच्या जीवनात अवश्य वस्तू आहे तरी सरकारने मिठावर कर बसवला होता म्हणून या अन्यायकारक कराविरुद्ध मिठाचा सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी ठरवले तर यात्रा निघाली मिठाचा मिठाचा कायदा मोडण्यासाठी बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी महात्मा गांधींनी आपल्या साबरमती स आपल्या सहकाऱ्यासह सहकार्यासह गुजरातमधील साबरमती आश्रमातून दांडी येथील समुद्रकिनारीकडे पायी निघाले साबरमती ते दांडी ये अंतर तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर होते वाटेत त्यांनी गावगावी लोक येऊन मिळाले गांधीजी दांडी येथे पाच एप्रिल रोजी पोहोचले दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा एप्रिल रोजी दिवशी समुद्र सहा एप्रिल एकोणीशे तीस या दिवशी समुद्रकिनऱ्यावरील मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ते म्हणजे सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू इथे चित्र दिलेले आहे सरोजिनी नायडू यांनी देशभर कायदेभंगाची जवळ सुरू झाली जंगलातील झाडे तोडून लोकांनी जंगल कायदा मोडला शेतकऱ्यांनी शेतसारा देण्यास नकार दिला हातात तिरंगा झेंडा घेऊन मुंबई येथील गिरणी कामगार बाबू गेनू मुंबईतील गिरणी कामगार बाबू गेनू यांनी परदेशी कापड वाहून नेणाऱ्या ट्रकसमोर अडवीवे पडून देशासाठी बलिदान केले वायुसरद प्रांतात खान अब्दुल गप्पर खान यांच्या खाली सविने कायदेभंग चळवळ सुरू झाली सोलापूर येथे सत्याग्रहात भाग घेतलेल्या मल्लप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली त्यानंतर सविनी कायदेभंग चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे या चळवळी स्त्रिया शेतकरी आदिवासी दलित यांचा सक्रिय सहभाग होता कस्तुरबा गांधी अवं अवंतिकाबाई गोखले हंसाबेन मेहता कमला नेहरू अशा अनेक स्त्रियांनी या थिरीने भाग घेतला तर गोलमेज परिषदा बघूया भारताला राजकीय सुधारणा देण्याचा आराखडा तयार करण्यासाठी लंडन येथे तीन गोलमेज परिषदा झाल्या या तिन्ही परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते पहिल्या परिषदेत राष्ट्रीय सभेचा सहभाग नव्हता राष्ट्रीय काँग्रेस कोण कोण कोणाचे कोणीही कौन, कौन, गोलमेज परिषदेला हजर नव्हते त्यामुळे पहिला पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस हजर नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारकडे भारतासाठी लोकशाही राज्याची मागणी केली तसेच त्यांनी दलितांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघाची मागणी केली दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्र गांधीजी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधीमधून हजर राहिले ते गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली पण ती मान्य झाली नाही तिसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही या परिषदेत इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला तिसऱ्या राऊंड टेबलमध्ये तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये प्रधानमंत्री टॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर करार बघूया जातीय निवाड्यानुसार दलितांना स्वातंत्र्य मतदारसंघात देण्यात आ येणार होते याविरुद्ध गांधीजींनी येरवाडा कारागृहात अमरण उपोषण सुरू केले राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य मतदारसंघाच्या मागणीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली विनंती केली राष्ट्र व्यापक राष्ट्रीय हित लक्षात घेऊन ही विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केली या करारानुसार स्वातंत्र्य मतदारसंघाऐवजी दलितांना कायदे मंडळात एकशे अठ्ठेचाळीस राखीव जागा देण्यात देण्यात यावे असे ठरवण्यात आले या समजूत पुन्हा पुणे करार असे म्हणतात पुणे करारानंतर गांधीजींनी उपोषण सोडले धन्यवाद मित्रांनो यानंतर भेटूया आपण यानंतर भेटूया आपण यानंतरच्या